मग शिरू इकडे आले ना आता रानोरी लक्ष्मीनगर या ठिकाणी पूर्णपणे चक्का जाम झालेला आहे. आणि आता हे पहा त्या गाड्या कशा पाण्यामध्ये तरंगत आहे. लक्ष्मीनगर सोसायटी इथे सर्व दुकानदार व्यावसायिक यांच्या दुकानात भरपूरपणे असं पाणी झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे त्यांचं. नदीचं पात्र जे आहे ते आता पाण्याने भरून गेलेलं आहे. बाबा भिडे पुलाला या ठिकाणी पाणी लागले, त्यामुळे पुणे पोलिसांकडून या पुलावरची वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे. दुसऱ्या बाजूला डेक्कनपासून पुणे महानगरपालिकेकडे जाणारा रस्ता जो आहे त्या रस्त्यावरती सुद्धा पाणी आलेलं आहे, त्यामुळे नदीपात्रातली वाहतूक जी आहे ती आता पुणे पोलिसांनी बंद केलेली आहे. नमस्कार, मी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी पुणे. काल रात्री मावळ मुळशी बोरवेल्ला आणि खेड जुन्नर आंबेगाव या घाटमाथ्यावर खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलेला आहे. विशेषतः खडकवासला धरणक्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्यामुळं खडकवासल्यामधून साधारणपणे आज सकाळपासून 35,000 क्युसेकपेक्षा जास्त पाणी सोडलेलं आहे आणि ते 40-45,000 जाऊ शकतं. फ्री कॅचमेंटमध्ये देखील खूप पाऊस असल्या कारणानं पुण्यामधील पुणे शहरातील काही भाग विशेषतः सिंहगड रोड बावधन या परिसरामध्ये जो सखल भाग आहे तिथं पाणी शिरण्याची शक्यता आहे. आणि या पार्श्वभूमीवर आम्ही जिल्हा प्रशासनानं खेड जुन्नर आंबेगाव येथील घाटमाथ्यावरील जी गावं आहेत त्या गावातील शाळा मावळ मुळशी भोरवेल्ला खडकवासला पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरामधील सर्व शाळांना आम्ही सुट्टी जाहीर केलेली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व ठिकाणी या ठिकाणी पाणी शिरण्याची शक्यता आहे. जिथं पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेचे आणि आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी आणि कर्मचारी तैनात आहेत. पोलीस प्रशासनाला देखील सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये पावसाच्या पाण्यामुळे आपण ट्रॅफिकमध्ये सुद्धा अडचणी येऊ शकतात, त्यामुळं शक्य असेल तरच आपण घराबाहेर पडा.